भारतीय जनता पक्षातर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयास ऑक्सिजन टँकचे लोकार्पण भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थित होत आहे. या प्रसंगी आमदार चंदूलाल पटेल, भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, भाजपा गट नेते भगत बलानी आदी उपस्थित आहेत. आपत्कालीन परिस्थितीत देण्यात आलेलं आहे आणि आपत्कालीन परिस्थितीत द्यायचं असलेलं हा टँकर आहे. ओटूचा शॉर्टेज असताना आदरणीय विरोधी पक्षनेते देवेंद्र भाऊ, आमचे महाराष्ट्राचे नेते, जिल्ह्याचे माजी जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ यांनी पूर्ण नाशिक, जळगाव याच्यामध्ये ओटूचा शॉर्टेज असताना गॅस मागच्या 15 दिवसापासून उपलब्ध करून दिला. आणि त्यावेळेलाही भाऊंनी सांगितलं होतं, गिरीश भाऊंनी, की बा दर आठवड्यातून एक टँकर आम्ही उपलब्ध करून देऊ. आणि मला वाटतं खरं आदरणीय गिरीश भाऊंची ओळख ही आरोग्य दूत म्हणून आहे आणि खरं आरोग्याची सेवा हीच त्यांच्या माध्यमातून आज जळगाव जिल्ह्यामध्ये ओटूचा पूर्ण शॉर्टेज होणार नाही याच्यासाठी मला वाटतं मागच्या वेळेला टँकर आलं आणि आताही आलं. जोपर्यंत मला वाटतं आपल्याला ओटू लागेल तोपर्यंत आज आदरणीय देवेंद्र भाऊ गिरीशच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये ओटू पुरवला जाणार आहेत. आणि हा ओटूमध्ये कुठलाही पैसा घेतला जाणार नाही, हा मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या फंडामधून हा पैसा त्यांना दिला जाईल. या माध्यमातून खरं ऋण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून आज मला वाटतं भारतीय जनता पार्टी काम करण्याचा प्रयत्न करते. आतापर्यंत किती टँकर आपण दिलेले आहे? जिल्ह्यात आता 2 टँकर आले, तर 1 आठवड्याला 1 टँकर भाऊंनी सांगितलं होतं आदरणीय गिरीश भाऊंनी, पण मध्ये मला वाटतं की डीएन साहेब सांगतील की बाबा मध्ये पेशंट कमी झाली, संख्या कमी झाली आणि मग आपली डिमांड कमी झाल्यामुळे मला वाटतं तो कोटा कमी झाला असेल. पण आज टँकर आलेले, जसा जसा पुरवठा आपल्याकडे डिमांड होईल तसा मला वाटतं दर आठवड्याला 1 टँकर उपलब्ध करून देऊ असं आदरणीय भाऊंनी सांगितलेलं आहे. पण जसं शॉर्टेज होईल तसा 100% आदरणीय भाऊ पुरवठा पुरवणार याच्यात ओटूचा. सर, ऑक्सिजन आपल्याला या ठिकाणी पुरवण्यात आलेला आहे, हे 3rd टँकर आहे. आतापर्यंत जे 2 टँकर होते ते आतापर्यंत किती पेशंटपर्यंत पुरवण्यात आलेले आहे आणि किती शिल्लक आहे? नाही, ते त्या वेळेला त्याचा सातत्याने वापर सुरू असतो. एखादा टँकर फार तर 48 तास पुरतो, त्यामुळे जसं जसं लागेल तसं तसं आम्हाला पुरवठा होतो. आतापर्यंत ऑक्सिजनची पुरवठ्याची क्षमता काय आहे, म्हणजे आतापर्यंत किती दिवस पुरू शकतो? आता हे टँकर आला परत याच्या आधी काही शिल्लक असेल ना अजून? हो हो, आता तो 72 तास पुरेल. गौरव बागुल, जुमॉन न्यूज, जळगाव.